आणि यावेळची मोठी बातमी नाशिक येथून येते. नाशिक जिल्ह्यातील निफाडसह गोदाकाठच्या परिसरामध्ये जोरदार वादळी पावसाला सुरुवात झाली आहे. निफाड प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत सतर्कतेचा इशारा दिलाय. सध्या येवलामध्ये जोरदार पाऊस सुरू झालाय. याबाबत सविस्तर माहितीसाठी आपण नाशिक येवलाचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांच्याशी संवाद साधूया. मला सांगा गजानन देशमुख, येवल्यामध्ये ही आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली, काय सांगाल यावर? नक्कीच मृत्युंजय, आज हा जो पाऊस आहे, आज जून महिन्यातला पहिला पावसाला जी सुरुवात झालेली आहे, त्यामुळे शेतकरी जो बळीराजा आहे हा आनंदलेला आहे. कुठंतरी आज उष्णते जो भडकलेली होती, उष्णता जी तयार झाली होती, नक्कीच आज हवेमध्ये तापमान निर्माण झाला आहे. रात्री कमीत कमी 2-40 तास चांगला झिमझिम जरी पाऊस झाला असला तर शेती कामांना नक्कीच उपयोग आल्याशिवाय राहणार नाही. आणि मार्केटमध्ये जर दिसलं तर बी बियाणं खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या गर्दी दिसायला लागलेली आहे. आणि पाऊस सुरुवात झालेली आहे आणि सुखद असा धक्का जो म्हणावा लागेल शेतकऱ्यांसाठी म्हणावा लागेल तर खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच जून मध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे, हेच म्हणावं लागेल नक्की. ओके, म्हणजे निफाडमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जो सतर्कतेचा इशारा दिला होता, गोदाकाठ परिसरामध्ये जोरदार पाऊस वादळी वाऱ्याने होईल, तर त्यानुसार आता सकाळपासूनच हे वातावरण आता येवला तालुक्यामध्ये दिसू लागलेलं आहे. हॅलो. नक्कीच निफाड गोदाकाठ आहे, गोदाकाठाला सतर्कतेचा प्रशासनाने इशारा दिला आहे. हा होणार वादळ आहे, हे वादळ आता इशारा भोवताल ओळखून आज प्रशासन असेल, पोलीस यंत्रणा आहे, ही सर्व सतर्क झालेली आहे. कुठल्या प्रकारची निफाड असो, येवला असो, नाशिक जिल्ह्याला हानी पोहोचू नये, जीवित हानी होऊ नये, नुकसान होऊ नये, यासाठी हे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. आणि पावसाचा जोर हा होत आहे. आज जर बघितलं तर 15 मिनिटांपूर्वी जो पाऊस शांत गतीने होता, आता या पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. सर्दीच्या सरी आहे, या जोरदार बरसायला लागल्या आहे. थोड्याच वेळात काही ठिकाणी पाणी सुद्धा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, असं म्हणायला हरकत नाही. पण हा पाऊस आहे हा खरं शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनाचा फार महत्वाचा आहे. शेती कामाला वेळ घालाय जी 7 जूनचा जो मृग नक्षत्र असतं, शेतकऱ्यांना मृग नक्षत्राची जी पेरणी व्हायला पाहिजे, हे प्रत्येक शेतकऱ्यांचं मत असतं का जर पुढच्या हंगामामध्ये मृग नक्षत्रामध्ये जी पेरणी केली जाते तिला अधिक महत्व असतं. अशा प्रकारे हा मृग नक्षत्राच्या पूर्व तोंड संध्याला पावसाने चांगल्या प्रकारे जोरदार सलामी दिल्याचं चित्र दिसतंय सध्या जिल्ह्यामध्ये. माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद गजानन देशमुख. ओके.